रामदास आठवले हे देशाच्या राजकारणातील एक असं नाव आहे जे नेहमी आपल्या कवितेच्या, कपड्याच्या किंवा मग बोलण्याच्या स्टाईलने चर्चेत असतं. त्यातच सत्ता काँग्रेसची असो की मग भाजपची, आठवले यांचं मंत्रिपद हे फिक्सच असतं. त्यातच आठवले असा दावा करतात की मी ज्यांच्या बरोबर असतो त्यांचीच सत्ता येते. विशेष म्हणजे आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नसताना सुद्धा आठवले यांना भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. आणि आज पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रात 2 आणि देशात किमान 8 ते 10 लोकसभेच्या जागा मिळाल्या पाहिजेत. मात्र आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद एवढी आहे का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी कधीही मॅच जिंकत नसतो, तर मी ज्यांच्यासोबत असतो त्यांना मॅच जिंकून देत असतो, अशीच काहीशी परिस्थिती आपल्या राज्यातल्या दलित राजकारणाची झालेली आहे. आता या गोष्टी बोलण्याचं कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका आणि त्यात आठवले यांनी केलेली मागणी. पुढच्या 1.5 महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल आणि त्यातच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाने लोकसभेच्या 10 जागांची मागणी केली आहे. तत्पूर्वी आपण आठवले यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊया. आठवले हे दलित चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. 70च्या दशकात राजा ढाले, नामदेव ढसाळ यांनी दलित पॅन्थरची स्थापना केली आणि नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, रामदास आठवले आणि गंगाधर गाडे यांनी आंबेडकरी चळवळीचं काम हाती घेतलं. दलित पॅन्थरचा संघर्ष हा दलितांच्या सामाजिक न्याय आणि हक्काबरोबरच आंबेडकर चळवळीतला एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी लढा होता. मात्र यानंतर दलित पॅन्थरमधले अनेक नेते आणि कार्यकर्ते हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये गेले. त्याचपैकी एक म्हणजे रामदास आठवले. मात्र पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जवळपास 50 गट पडले, पण राज्यात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाची राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात ताकद आजसुद्धा काही ठिकाणी टिकून आहे. त्यातच 2019 पासून राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाची आघाडी ही दलित, मुस्लिम, धनगर आणि प्रत्येक जातीतील काही मते घेण्यासोबतच एक सर्वसमावेशक राजकीय पक्ष म्हणून पुढे आला आहे. मात्र वंचित आघाडीच्या अगोदर राज्यातला दलित चेहरा हा रामदास आठवले हेच होते. महाराष्ट्र राज्यात दलित समाजाची 10.5% लोकसंख्या आहे आणि त्यापैकी एकटा विदर्भात 23% दलित लोकसंख्या आहे. त्याचबरोबर विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर राज्यात सरासरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या 15,000 आहे, तर महाराष्ट्राच्या तब्बल 15 लोकसभा जागेवर दलित समाजाची मते निर्णायक आहेत आणि उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. पण रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचं काम करताना त्यांचा पहिल्यांदा कल हा काँग्रेसकडे होता आणि मग नंतर 1990 ते 1996 या काळात त्यांनी विधान परिषदेचं सदस्य म्हणून काम पाहिलं. याच काळात त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातले समाज कल्याण आणि परिवहन खात्याचे मंत्रीपद आले. पुढे ते मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले. 1998 मध्ये रामदास आठवले हे पहिल्यांदा मुंबई उत्तर मध्यमधून लोकसभेवर निवडून गेले आणि नंतर 1999 आणि 2004 मध्ये आठवले पंढरपूर लोकसभा मतदारसंघात निवडून गेले. पुढे त्यांचा 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आणि त्यांनी 2011 मध्ये आघाडीला सोडचिठ्ठी दिली आणि मग 2014 मध्ये ते भाजपकडून राज्यसभेवर गेले आणि 2016 मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय राज्यमंत्री पदावर नियुक्ती झाली. पण राज्यात एकही आमदार किंवा खासदार नसताना आठवलेंची एवढी काँग्रेस भाजपला गरज का असते, याचेही कारण पाहूया. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दलित समाजाची मते ही राज्याच्या राजकारणात निर्णायक आणि महत्त्वाची भूमिका बजावतात आणि राज्यात भाजपकडे रामदास आठवले सोडून दुसरा मोठा दलित चेहरा नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या मागे मोठ्या प्रमाणात दलित समाज वळाला आहे हे 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्पष्ट दिसतं. मात्र प्रकाश आंबेडकर हे RSS आणि भाजपला जाहीर विरोध करतात, यामुळे रामदास आठवले हाच एकमेव चेहरा भाजपकडे राहतो. तसेच आठवले यांचा एकही उमेदवार निवडून येत नसला तरी राज्यातील बहुतांश मतदारसंघात आठवले यांच्या पक्षाची मते निर्णायक भूमिका बजावतात, त्यामुळे भाजपला राज्यात दलित समाजाची मते जर आपल्याकडे खेचायची असतील तर रामदास आठवले यांना सोबत ठेवावं लागतं. मागे झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्याही वेळेस रामदास आठवले यांनी 1 मंत्रिपद आणि 3 ते 4 चेअरमन पदाची मागणी केली होती. तर त्यातच मागे झालेल्या नागालँड विधानसभेच्या निवडणुकीतही आठवले यांनी आपले 2 उमेदवार निवडून आणले होते, यामुळे आठवलेंची राज्याबाहेरही राजकीय ताकद आहे हे सिद्ध होतं. त्यातच रामदास आठवलेंच्या रिपाई पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नसताना राज्यसभेची खासदारकी पटकावत रामदास आठवले हे केंद्रात मंत्री आहेत.
या सर्व बाबींचा विचार केल्यास आपल्याला समजतं की आठवलेंची राज्यात कशी व किती ताकद आहे। यामुळेच आठवले आता राज्यात 2 आणि देशात 10 लोकसभेच्या जागेची मागणी करत आहेत। मात्र आठवलेंना किती जागा मिळतात हे जागा वाटपाच्या निर्णयावेळी समजेल की मग आठवले यांना पुन्हा मंत्रिपदावरच समाधान मानावं लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मग असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत। धन्यवाद।